गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, आई लव यू। सो स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी स्टडी अबाउट लेसन नंबर 15 इन सब्जेक्ट इंग्लिश। ओके, सो टुडे वी स्टार्ट द न्यू लेसन और लेसन नंबर 16 इन सब्जेक्ट इंग्लिश। सो आवर लेसन नेम इज नाउ फॉर्मेलिटीज प्लीज। व्हाट इज द लेसन नेम? नाउ फॉर्मेलिटीज प्लीज। कृपया औपचारिकता जाणून घ्या। व्हाट इज द मीनिंग ऑफ नेम ऑफ द लेसन? सो नेम ऑफ द लेसन मीनिंग इज द नाउ फॉर्मेलिटीज प्लीज। कृपया औपचारिकता जाणून घ्या। आता औपचारिकता म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं, कसं बिहेव करायचं, किंवा त्यांना ऑफिशियली आपण त्यांची रितसर कशी परमिशन मिळवायची एखाद्या गोष्टीसाठी, हां, हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि यासाठी हा लेसन आपला सिलॅबसला आलेला आहे। सो लेट्स स्टार्ट पार्ट वन। सो ऑन माय डियर स्टूडेंट्स, प्लीज सी इन अ बुक अँड पुट युअर फिंगर ऑन ईच। सो लेट्स स्टार्ट। द स्टूडेंट्स ऑफ क्लास 4 greeted their teacher, Mrs. Desai, before they sat down. Mrs. Desai had a teacher of their 4th English shikvayla. Chya class madhe alyanantar vidyarthyanni tyanna abhivadan kelo. Means that morning asel tar good morning teacher, afternoon asel tar good afternoon teacher, evening asel tar good evening teacher. That is the abhivadan. Huh? So, it was time for their English lesson. Shall we bring our Balabhati textbook teacher? Asked Shruti. Bagha, teacher class madhe aalya, vidyarthyani abhivadan kela, ani teacher ani khali basa mhanya bolvi, Shruti na kay vicharla? Asked Shruti. It was time for their English lesson and therefore Shruti asked the teacher, shall we bring out our Balabhati textbook teacher? आम्ही आमचा बालभारतीचा टेक्स्टबुक काढू का टीचर? नॉट नाव, सेड द टीचर। टीचर म्हणतात नॉट नाव, लगेच नको। वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे। आज आपण लेटर रायटिंग शिकणार आहोत। सम स्पेशल टाइप्स ऑफ लेटर्स, कमी याच्या आवेदन लिहा, प्लीज डिस्ट्रीब्यूट दिस नोटबुक्स। आज आपण काय करणार आहे? लेटर्सचे काही टाईप शिकणार आहोत। तर जावेद आणि निशा इकडे या आणि या ज्या नोटबुक्स आहेत त्या डिस्ट्रीब्यूट करा। अँड फाइल दे गिव आउट द बुक्स। कंटिन्यू मिसेस देसाई, लेट मी गिव यू सम न्यू गुड न्यूज। आणि ते त्यांना नोटबुक देत आहे तोपर्यंत मिसेस देसाई म्हणल्या, मी आज एक तुम्हाला गुड न्यूज देणार आहे। द स्टुडंट्स वेअर आर हियर्स नाव। सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष टीचरांच्या बोलण्याकडे होतं। त्यांनी कान लावले टीचर काय बोलतात ते ऐकायला। द टीचर अनाउन्स्ड विथ अ स्माइल, न्यू अरायवल्स इन द लायब्ररी अँड प्लेंटी ऑफ देम। आपल्या लायब्ररीमध्ये काही न्यू बुक्स आलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे असे डिफरंट डिफरंट टाईपसुद्धा आहेत। स्टोरी बुक्स ऑफ एव्हरी काइंड, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स विथ लवली पिक्चर्स, बुक्स ऑफ पजल्स, जोक्स। कोणते कोणते बुक्स आलेले आहेत? स्टोरी बुक्स ऑफ एव्हरी काइंड, प्रत्येक प्रकारचं गोष्टींचं पुस्तक आहे। ऑल हॅव बीन डिस्प्लेड इन सॉरी इन्फॉर्मेटिव्ह बुक्स, काही माहिती तंत्रज्ञान सांगणारी पुस्तकं विथ लवली पिक्चर्स, खूप सुंदर पिक्चर्स आहेत त्याच्यात। बुक्स अँड पजल्स, त्याच्यामध्ये बुक्स आहेत, पजल्स आहेत, जोक्ससुद्धा आहेत। असे डिफरंट डिफरंट बुक्स आपल्या लायब्ररीमध्ये आलेली आहेत। ऑल हॅव बीन डिस्प्लेड इन द लायब्ररी, सो यू विल नाउ विच वन टू आस्क फॉर द नेक्स्ट टाइम यू आर इन द लायब्ररी। मग तुम्ही नेक्स्ट टाइम लायब्ररीमध्ये गेल्यानंतर कोणतं बुक घ्याल? Oh, lovely, I can hardly wait. Where are some of the eager responses of this piece of news? All were
आले, सगळे म्हणाले अरे वा आम्ही खूप आतुरतेने त्याची वाट पाहत होतो आणि आम्हाला ही बुक्स हवी आहेत असा चांगला चांगला रिस्पॉन्स सगळेजण द्यायला लागले। परंतु या सगळ्यांच्या मधला एकच विद्यार्थी असा होता ज्यानं त्याच्यावरती ऑब्जेक्शन केलं। व्हॉट्स द न्यूज कंप्लेंट ऑफ फेलिक्स। फेलिक्स नावाचा विद्यार्थी होता, तो म्हटला इतके बुक्स आले तरी त्याचा उपयोग काय। Then we have only one library period in a week and hardly for half an hour. Just when the story gets interesting, we have to leave the book and go back to class. काय उपयोग आहे ही पुस्तक येऊन। लायब्ररी पिरियड असतो वीक मधून एक, तोही अर्धा तास किंवा एक तासाचा होतो जास्तीत जास्त। मग एखादी स्टोरी रिडिंगला घेतली तर ती सुद्धा अर्धीच राहते, ते घरी घेऊन जाता येतात का बुक्स आपल्याला नाही जाता येत, मग त्याचं रीडिंग कम्प्लीट होत नाही आहे, मग आम्हाला त्याचा उपयोग काय। असे या फेलिक्सनं एक त्याची व्यथा मांडली। वॉट्स सॉरी ना वर्षा जॉईन इन टू से। त्यानंतर लगेच वर्षा नावाची जी मुलगी होती ती फेलिक्स बोलली बोलला त्याला तिला त्याचं म्हणणं पटलं, ती लगेच त्याला प्रतिसाद देऊन म्हणते फॉर टू वीक्स आय हॅव बीन वेटिंग टू ना What happened the piper of him, Hamelian? There was a holiday last Thursday and we missed the library period. मागच्या थर्सडेला आमचा लायब्ररीचा पिरियड होता, त्यावेळी मला पेड पायपर ऑफ हेमेलियन, हेमेलियनचे जे पेड पायपरचे जी पुस्तक आहे ते मला हवं होतं, पण लास्ट थर्सडेला सुट्टी होती त्यामुळे आमचा लायब्ररी पिरियड झालाच नाही। मग ते आम्हाला मिळाला का, म्हणजे तू 2 आठवडे झाला मी लायब्ररी ग्रेड केला नाही। मिसेस देसाई रिअलाइज दॅट वॉट हर स्टुडंट सेट वॉज परफेक्टली ट्रू। त्या ज्या मिसेस देसाई होत्या त्यांना अगदी पटलं, त्यांचे विद्यार्थी जे सांगतात ते अगदी बरोबर आहे। शी डिसाइडेड टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलो होम इशू फॅसिलिटी फॉर अ क्लास फोर। त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यांनी ठरवलं की आपण प्रिन्सिपल सरना रिक्वेस्ट करायची आणि माझी चौथीची जी मुलं आहेत त्यांना रीडिंग करण्यासाठी ती बुक्स घरी द्यायची। आफ्टर ऑल दे वेअर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे लुक होम दे टू होम। आणि त्यानंतर काय झालं, आफ्टर ऑल दे वेअर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे टू होम, ते वाट पाहू लागले की त्यांना ती बुक्स घरी मिळते। है वैट थॉट मिसेस देसाई। मिसेस देसाई म्हणाल्या थांबा जरा, देअर्स अ बेटर वे टू डू इट, हा एक चांगला मार्ग आहे आपल्याला हे करण्यासाठी। वाय नॉट लेट द स्टुडंट्स देमसेल्स राईट अ लेटर ऑफ रिक्वेस्ट टू द प्रिन्सिपल। का बरं, तुम्ही तर म्हणताय तो पॉईंट अगदी बरोबर आहे, पण या पॉईंटसाठी आपण प्रिन्सिपल सुद्धा लेटर का नाही लिहू शकत। आफ्टर ऑल दॅट वॉज वॉट शी हॅड प्लॅन्ड टू टीच दॅट डे अँड हॅव टू राईट पोलाइट अँड फॉर्मल लेटर्स। आणि याच कारणामुळं ज्या मिसेस देसाई होत्या त्या त्यांच्या मूळ मुद्द्याकडे पोचल्या, त्या काय म्हणत्या विद्यार्थ्यांना आपण प्रिन्सिपल सरांना लेटर लिहूया। आणि त्यावेळी मग त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं पोलाइट आणि फॉर्मल लेटर हे लेटरचे 2 टाईप्स आहेत। Which are the types? Polite letter and formal letter, okay? So my dear students, in next lecture, we study the remaining part of this story. Okay, thank you.